मुलांनो, पाठ 13 बघणार आहोत परिसर अभ्यास मध्ये अन्न टिकवण्याच्या पद्धती। यामध्ये आपण बघितलेले आहे सर्वांसाठी अन्न, अन्न वस्त्र निवारा या माणसाचा कर्ज आहे। तर या अन्न कशा पद्धतीने टिकवल्या जातात, अन्न टिकवण्याच्या पद्धती कोणकोणत्या आहेत, तर आपण या पाठामध्ये आपण बघणार आहोत। गहू, तांदूळ, डाळी, कडधान्ये यासारख्या धान्याची आपल्याला गरज भासते, परंतु त्यांची पिके वर्षाकाठी ठराविक काळातच येतात। हे पदार्थ नेहमी उपलब्ध राहण्यासाठी एका हंगामाचे पीक हंगाम वर्षभर येईल वर्षभर पुरावे लागतील ते सुरक्षित ठेवण्याची गरज असते। विविध अन्न पदार्थ वेगवेगळ्या ठिकाणी उपलब्ध होतात, तेथून दूर असलेल्या लोकांपर्यंत ते सुव्यवस्थित पोहोचवावे लागतात। उदाहरणार्थ दूध, दुधाचे पदार्थ, अंडी हे दुग्ध व्यवसाय आहे। कुक्कुटपालन केंद्र यापासून लोकांना मिळेपर्यंत टिकून राहण्याची सोय करावी लागते। वेगवेगळ्या ऋतूची वेगवेगळ्या ऋतूत वेगवेगळी फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात मिळतात। त्यांच्या नैसर्गिक हंगामात त्यांचा स्वादही सर्वोत्तम असते। मोठ्या प्रमाणात असलेली फळे भाज्या वाया जाऊ नये तसेच वर्षभर त्यांचा आस्वाद घ्यावा यासाठी आपण ते टिकवण्याचा प्रयत्न करतो। तसेच घरोघरी अनेक पदार्थ अनेक प्रकारचे पापड, कुरड्या, मुरांबे, लोणचे, कांदा, मासळी, मसाले यासारखे चविष्ट पदार्थ वर्षभर टिकून ठेवले जातात। हल्ली ते पदार्थ विकतही मिळतात। जसे पापड, कुरड्या आपण वर्षभरासाठी आपण करून ठेवतो, ते ठेवण्यासाठी टिकवून ठेवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धती सुद्धा वापरल्या जातात। तसेच स्वयंपाकघरातल्या लागणाऱ्या वस्तू आणण्यासाठी ते पुन्हा पुन्हा बाजारात जावे लागू नये म्हणून बऱ्याच दिवसासाठी सामान आपण घरामध्ये साठवून ठेवतो। दुपारच्या जेवणासाठी तयार केलेले अन्न, उरलेले अन्न तर ते संध्याकाळी व दुसऱ्या दिवशी खाता यावे यासाठी अन्न टिकवण्याच्या काही पद्धती सुद्धा आपण वापरतो। तर अन्न व सूक्ष्मजीव, अन्न व सूक्ष्मजीव हे बघूया। त्याआधी आपण बघूया की डब्यात बंद केलेल्या चपाती चपातीच्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे किंवा काळे हिरवे तंतू वाढू लागतात। बघा इथे दिलेली आहे सूक्ष्म दर्शकातून दिसणारी बुरशी। या उलट फ्रीज मध्ये ठेवलेला तसेच पुन्हा बाजू थंड करून ठेवलेला तुकडा बरेच दिवस खराब होत नाही। असे का होते, जर चपातीच्या तुकड्यावर वाढणारे कापसासारखे तंतू म्हणजे एक प्रकारची बुरशी असते। बुरशी हा सूक्ष्मजीवाचा एक प्रकार आहे। या बुरशीचे जीवाणू हवेत किंवा पाण्यात असतात। डब्यातील चपातीच्या तुकड्यामुळे बुरशीच्या वाढीसाठी लागणारे पोषक वातावरण म्हणजे अन्न, पाणी, हवा उभही मिळते, म्हणून डब्यातील चपातीच्या तुकड्यावर बुरशी वाढतात। नंतर आहे अन्न आणि सूक्ष्मजीव। आपल्या सभोवती म्हणजे पाण्यात सगळीकडे सूक्ष्मजीव असतात हे तर आपल्याला माहितच आहे। सर्वसाधारणपणे परिस्थितीत अन्न पदार्थाच्या बरोबर ऊप, पाणी, हवा सर्व गोष्टी उपलब्ध असतात। म्हणजे अन्नात किंवा अन्न पदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ भरभर होणे हे नेहमी शक्य असते, ते आपल्याला दिसत नाही। परंतु सूक्ष्मजीव अन्नात वाढू लागले की अन्न खराब होत असते। अन्न खाल्ल्याने पोटदुखी, जुलाब, उलट्या होऊ शकतात। अशा अन्नाचे पोषण मूल्य कमी झालेले असते, त्यामुळे प्रकृतीला धोका निर्माण होऊ शकतात। या अन्न पदार्थ सुरक्षित राहण्यासाठी कोणकोणत्या पद्धती वापरल्या जातात ते बघूया। तर आपलं बघूया वाळवणे, अन्न टिकवण्याची पहिली पद्धत आहे वाळवणे। आपण पदार्थ वाळवतो तेव्हा त्यातील पाणी निघून जाते। पापड्या, कुरड्या, सांडगे, गहू, डाळी असे अन्न पदार्थ आपण वाळून ते टिकवले जातात। नंतर थंडे करून, थंडे करणे ही दुसरी पद्धत आहे। अन्न फ्रीज मध्ये ठेवतो तेव्हा त्या सूक्ष्मजीवांच्या वाढीसाठी लागणारी ऊप त्यांना मिळत नाही। उकडणे, पदार्थ उकडतो तेव्हा त्यातील त्या सूक्ष्मजीवांचा संपूर्ण नाश होतो। हवा बंद डब्यात ठेवणे, हवा बंद डब्यात ठेवणे ही सुद्धा एक पद्धत आहे। या डब्यात पदार्थ ठेवताना खाली सूक्ष्मजीवांचा आधी नाश केला जातो, त्यानंतर हवा पाणी शिरणार नाही यांची सुद्धा काळजी घेतली जाते। याचा अर्थ असा की
अन्न पदार्थ टिकवण्यासाठी त्यातील सूक्ष्मजीवांचा नाश करावा लागतो. अन्न पदार्थात सूक्ष्मजीव वाढ होऊ शकणार नाही अशा परिस्थितीत ते ठेवावे लागतात. नंतर लोणचे, लोणच्यासाठी साहित्य बघूया. मध्यम आकाराची काचेची भरणी, सुरी, चमचा, 7 ते 8 लिंबे, पाव वाटी मीठ, 2 चमचे तिखट, 1.5 वाटी साखर. जर आपल्याला लोणचं करायचे आहे तर आपण याची कृती बघूया की ते कशा पद्धतीने केली जाते. तर भरणी स्वच्छ कोरडी करून घ्या व सुरीने प्रत्येक लिंबाच्या 8 फोडी करा. प्रत्येक फोडी भरणीत भरून त्यावर साखर मीठ तिखट घाला. हे मिश्रण कोरड्या लाकडी किंवा स्टीलच्या चमच्याने नीट हलवा, म्हणजे सर्व घटक मिसळले जातील. त्या भरणीच्या तोंडावर स्वच्छ कागद घट्ट बांधून भरणी कडक उन्हात सुमारे 10 दिवस ठेवा. रोजच्या रोज चमच्याने ढवळा. ढवळताना तुमचे हात चमचा दोन्ही स्वच्छ व कोरडे ठेवा. जेवणाबरोबर हे मुरलेले लोणचं खाऊन बघा. परीक्षण, म्हणजे लोणची मुलांबे टिकवण्यासाठी त्यात काही विशिष्ट पदार्थ घालतात, त्यामुळे हे पदार्थ वर्षभर टिकतात. अशा पदार्थांना परीक्षक असे म्हणतात. साखर, मीठ, हिंग, मोहरी, खाद्यतेल, व्हिनेगर ही परीक्षकाची उदाहरणे आहेत. परीक्षकाची उदाहरणे साखर, मीठ, हिंग, मोहरी ही आहे या परीक्षकाची उदाहरणे. आपल्या जीवनात पदार्थाच्या चवीमध्ये विविधता ही मसाल्यामुळे सुद्धा मिळते. मसाल्याच्या प्रत्येक पदार्थात चव ही वेगळी असते, त्यामुळे मसाल्याची चव वास उग्र असतो म्हणून ते थोड्या प्रमाणात वापरले जातात. मसाल्याचे पदार्थ वाळून खूप दिवसासाठी साठवता येतात. त्यांच्या मिश्रणाची पूड करून मसाले तयार करता येतात. विविध मसाले विविध वनस्पतीच्या ठराविक भागापासून मिळतात. मसाल्याचे पदार्थ लिंग आहे, विलायची आहे, कलमी आहे, डोडा आहे, हिंग आहे, हे आहे मसाल्याचे पदार्थ. नेहमी लक्षात ठेवा की बंद पाकिटे, हवा बंद डबे यातील अन्न पदार्थ विकत घेताना त्यावर दिलेला उपयुक्त कालावधी तपासून घ्या. ऋतुमानाप्रमाणे लोणची, मुरांबे, पापड, कुरडई, सांडगे असे पदार्थ आपण ठेवले की त्याचा वर्षभर आस्वाद घेता येतो. हवा पाणी ऊब असलेल्या ठिकाणी अन्न पदार्थात सूक्ष्मजीवांची वाढ झपाट्याने होते. काही सूक्ष्मजीवामुळे अन्न पदार्थ सुद्धा खराब होतात. वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवा बंद डब्यात ठेवणे, परीक्षके वापरणे या अन्न टिकवण्याच्या पद्धती आहेत. अन्न टिकवण्याच्या पद्धती काय? वाळवणे, थंड करणे, उकळणे, हवा बंद डब्यात करणे या अन्न टिकवण्याच्या प्रमुख पद्धती आहेत.